नमस्कार, कोठे हो? माझं नाव आहे शुभम आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये इंजिनिअरिंग सायन्स. तर आपली नंबरची सिरीज सुरू होती, आपल्या सर्वांना माहितच आहे. तर आज आपण बघणार आहोत त्यामध्ये इंडेक्सिंग आणि स्लायसिंग कशी करायची नंबरमध्ये. तर आज सुरू करूया. तो तुम्हाला सर्वांना तर माहित आहे मी काय करणार आहे. सिम्पली म्हणजे ज्युपिटर नोटबुक नोटबुक इथं ओपन करणार आहे. ठीक आहे, तर फर्स्ट अरे आपला पाहून घेऊ आपण, एनपी डॉट अरे. तर एक अरेंज फंक्शन म्हणजे एक अरे बनवून घेऊ आपण सर. अरे अरेंज फंक्शनचा युज इस्तेमाल करून ए रेंज अरेंज नाही ए रेंज आहे. 0 ते 11 एलिमेंट म्हणजे 10 एलिमेंट आपण प्रिंट करायचे. ठीक आहे, तर 10 एलिमेंट प्रिंट झाले आपले, 0 ते 10 सॉरी 11 एलिमेंट प्रिंट झाले. बरोबर आहे, मोजून घ्या तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 9 10 11 एलिमेंट प्रिंट झाले. तर आपल्याला काय म्हणायचं आहे, समजा आपल्याला 7व्या नंबरचा इंडेक्स एलिमेंट आपल्याला ऍक्सेस करायचा आहे. हा ते इंडेक्स नंबर जसे प्रिंट झाले तेलेच इंडेक्स नंबर म्हणायचा. हा 0 इंडेक्स नंबर, 1 2 3 4 5 6 7 हेच इंडेक्स नंबर आहे आणि हेच त्याच्या व्हॅल्यू आहे. तर जास्त काही झोल खायचं नाही. 0 पासून प्रिंट केले तर, जर मी सर 1 पासून प्रिंट केले असते तर इथं घोळ झाला असता. इथं याची 1 ची इंडेक्स व्हॅल्यू काय असती? 0 असती. 2 ची इंडेक्स व्हॅल्यू 1 असती. समजलं? तुम्हाला समजलं अशी नसते, तुम्ही दिवसात हुशार हास तेवढे माझे व्हिडिओ पाहायला असाल तर तेवढे तुम्हाला समजलं असणारच इंडेक्सिंग कशी करायचं. तर ठीक आहे, आपल्याला 7 नंबरचा इंडेक्स ऍक्सेस करायचा. तर सिम्पल सिम्पल काय लिहायचं, प्रिंट फंक्शन लिहायचं, त्याच्यामध्ये हा हे बा हे प्रिंट होणार आहे म्हणून हॅलो फंक्शन जसं आपण युज करतो तसंच. इथं काय म्हटलं, म्हणजे अरे स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केलं, त्याच्यामध्ये 7 नंबरचा इंडेक्स नंबर मला पाहिजे बा, क्लोज केलं, क्लोज करायचं, 7व्या नंबरचा एलिमेंट प्रिंट झाला. तसंच मला काय करायचं आता, की मला 3 पासून 6 पर्यंतचे एलिमेंट प्रिंट करायचे. इंडेक्स नंबर 3 पासून ते इंडेक्स नंबर 6 पर्यंतचे. तर 6व्या नंबरचा इंडेक्स नंबर प्रिंट होईल का सांगा बरं? नाही होणार प्रिंट. 3 4 आणि 5 प्रिंट होणार. तसंच मला 4थ्या नंबरचा इंडेक्स नंबर पाहिजे, 4थ्या नंबर पर्यंत पाहिजे. तर काय देणार मी, फक्त इथं काय देणार, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कॉलन इंटू 4 लिहिणार. कॉलन 4 याच्या पासून पहिले पाहिजे असतील, 4च्या नंतर जर सर्व पाहिजे असतील तर 4 हा इकडे घेऊन घ्यायचा मग प्रिंट करायचा. 4च्या नंतर जेवढे भी त्या अरे मध्ये आहेत ते सर्व प्रिंट होते. पण आपल्याला आपली डिमांड काय आहे, की 4 चौथ्या नंबरच्या इंडेक्स नंबर पर्यंत आपल्याला पाहिजे, अप टू इंडेक्स नंबर 4. अप टू म्हटलं बस कॉलन 4, तर 4 पर्यंत ते प्रिंट होऊन जाते. त्याच्यानंतरचे पाहिजे असेल आफ्टर 4 म्हटलं इंडेक्स नंबर 4, तर त्यानंतरचे प्रिंट होणार. ठीक आहे, त्याचप्रकारे इंडेक्स नंबर -1 आणि +1 काय आहे, -1 काय असते, स्टार्टिंग असते, कुठपर्यंत असाइन नाही केलं, पण स्टेप काय दिली इथं -1. तर हे काय करणार, एलिमेंट बॅकवर्डली जे पण त्या लिस्ट मध्ये किंवा अरे मध्ये एलिमेंट आहेत ते बॅकवर्डली प्रिंट करणार. असं जर तुम्ही लिहिलं 5 10 8 9 7 6 11 11 5 4 3 2 1 0 अशा प्रकारे. जर 3 एलिमेंट फ्रॉम लास्ट बॅकवर्ड, जर तुम्हाला फक्त 3 एलिमेंट प्रिंट करायचे आहेत, तुम्हाला माहिती आहे 10 -1 म्हणजे शेवटचा एलिमेंट ऍक्सेस करतो आपण लिस्टच्या या एलिमेंटले. बरोबर आहे, आता काय करतो, -6 आणि -2 ची स्टेप देतो, -2 ची स्टेप. तर ते प्रिंट किती झालं, 10 8 6 असं. एनपी डॉट अरेंज, अरेंजचा इस्तेमाल करून काय केलं मी, 0 21 2 0 21 2 म्हणजे 2 2च्या अंतरानं एक अरे तयार केलेला आहे मी सरळ सरळ, डबल डबल म्हणजे 2चा पाळा सरळ सरळ समजा तुम्ही, 2 1 2 2 4 2 4 2 2 20 असं. ठीक आहे, 2चा पाळा तयार केला पण 0 पासून तयार केला मी. ठीक आहे, कारण इथे 0 इंडेक्स नंबर झाला, तर इथं 1 दिला तर 1 पासून झाला असता, पण 2 पासून झाला असता, काही झोलच नाही खायचं. ठीक आहे, आता माझं म्हणणं काय की एलिमेंट काय सेकंडचा 4थचा आणि 9व्या नंबरचा इंडेक्स मूल्य प्रिंट करायचा आहे. ठीक आहे, तर मी काय करणार, सबसेट देणार. सबसेट कसा देणार, अरे स्क्वेअर ब्रॅकेट ओपन, डबल त्याच्या अंदर स्क्वेअर ब्रॅकेट ओपन, त्याच्या अंदर लिस्टच्या अंदर एक लिस्ट पास करणार मी. ठीक आहे, इंडेक्सची लिस्ट पास करणार, किंवा सेकंड नंबरचा इंडेक्स पाहिजे, 4 नंबरचा इंडेक्स पाहिजे, 9 नंबरचा इंडेक्स पाहिजे, म्हणजे इंडेक्सची लिस्ट मी पास केली स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. पहा 4 8 18 झाले प्रिंट. तसंच आपण एक रिशेप पण करू शकतो, आर आय, आर आय वर आपण डिफरन्स केला का रँडम रँडेट करून. बरोबर आहे, तर ते काय करणार, रिशेप करणार 3 रोज 5 कॉलम मध्ये, 3 रोज 5 कॉलम मध्ये प्रिंट केलं 2 डिजिट नंबर. ठीक आहे, आता मी काय करणार, याच्यात मॅट फंक्शन युज करणार. मॅट फंक्शन काय करते, की जर हे मॅट्रायसेस आहे ना, एक प्रकारचं मॅट्रायसेस आहे, म्हणजे काय करते, आता आपल्याला पहिला कॉलम आहे का, हे पहिला इंडेक्स नंबर आणि दुसरा इंडेक्स, तर पाहू आता. म्हणजे पहिला हा झाला पहिला रो. ठीक आहे, हा झाला दुसरा, हा झाला तिसरा, पहिल्या याच्यातला तर हा झाला पहिला एलिमेंट म्हणजे हा 1, याच्यातला दुसरा एलिमेंट म्हणजे कोणता,
सॉरी हा धडा हा झिरो आहे ना बे, हा असते पहिला, हा असते दुसरा, म्हणजे याच्यातला तो कर्नल सेकंड नंबरचा इंडेक्स नंबर प्रिंट, म्हणजे हा झाला 0 1 2, म्हणजे 13 प्रिंट करते का पाहू आपण, महा लॉजिक बरोबर आहे की चुकलं, पहा झाला की 13 प्रिंट, सोपं सोपं आहे, जास्त काही झोल खायचं नाही तुम्हाला, आमची सगळं 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 समजून सांगणार, सेम प्रकार या प्रिंटचं जास्त काही झोल खायचं नाही, हे प्रिंट फक्त फक्त बडे बडे लिहिलेले आहेत मी मोठे मोठे, बाकी काही जास्त झोल खायचं नाही. तर आता माझं काय म्हणणं की मॅट फंक्शन मधला 1,2 काय प्रिंट करते सांगा बरं, 13 प्रिंट करणार भाऊ, तुम्ही असं लिहा का असं लिहा, त्याला ते सारखंच आहे की पहिल्या इंडेक्स नंबरचा रो आहे त्याच्यातला सेकंड एलिमेंट मला आणून दे, एलएस तर म्हणतात रे भाऊ इंडेक्सिंग, इंडेक्सिंग म्हणतात त्याला, स्लायसिंग नाही म्हणत, स्लायसिंग खाली पाहूच आपण कसं असते, ठीक आहे असं असते, तो डबल मला काय म्हणते दुसरा रो फक्त प्रिंट करून द्या, दुसरा रो त्यांना पूरा प्रिंट करून द्या, म्हणजे सेकंड एलिमेंट प्रिंट करणार इंडेक्स, त्याच्यातला तिसऱ्या नंबरचा प्रिंट करून द्या, तिसऱ्या नंबरचा काय प्रिंट करा फक्त 3 आकडे 41 46 38, फक्त तिसऱ्या इंडेक्स नंबरचे, म्हणजे कोणते पहा 41 46 38, 41 46 86 23, 41 86 23, म्हणजे प्रत्येक कॉलम, हे बघा इथं कॉलम दिलेले आपण फक्त कॉलम कॉलन डॉट कॉमा सेमी कॉलन, ठीक आहे एक सेकंड कुठे गेलो, काय झालं मॅट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय झालं, म्हणजे सर्व रो घ्या, सर्व रो मधलं फक्त कोणत्या नंबरचा तिसरा नंबर इंडेक्स आहे त्याचा तेच व्हॅल्यू प्रिंट करा, असं म्हणण्याचा अर्थ आहे सोपं सोपं. त्याच प्रकारे काय म्हणतो आपण मॅट्रिक्स विथ रो इंडेक्सेस 1 and 2 अँड कॉलम इंडेक्सेस 3 and 4, म्हणजे ज्याची इंडेक्सेसची व्हॅल्यू रो नंबरची 1 and 2 आहे, 1 and 2 नंबरचे जे ह्यात रो मध्ये कॉलम मध्ये जे ह्यात पोझिशनवर तिसऱ्या चौथ्या तेच व्हॅल्यू इथं प्रिंट होती, झालं 86 43 28 23 15, पहा 86 43 28 15, हे काय झालं, हा झाला फर्स्ट रो, हा झाला सेकंड रो, पहिल्या दुसऱ्या रो मधल्या कोणत्या कॉलमच्या व्हॅल्यू 0 1 2 3 आणि 4 नंबरचे 86 23 आणि 43 15, 86 43 आहे 86 43 23 15 झाले प्रिंट. असं त्यानंतर काय करू आपण किंवा मॅट्रिक्स प्रिंट करू सर्व सर्व, त्याचं काय म्हणणं काय 0 0 करा, पहिल्या सगळ्या व्हॅल्यू प्रिंट करा, म्हणजे ते असं पण लिहू शकतो आपण, हेच प्रकार आपण असं पण लिहू शकतो, पण त्याच्यात आपण एक लिस्ट पास केलेली आहे इंडेक्स नंबरची किंवा पहिल्या आणि तिसऱ्या नंबरची, सेम आपल्याला 12 41 76 86 भेटली, 12 41 76 76 76 असं असेल, सोपं सोपं आहे, जास्त काही झोल खायचं नाही या तोपर्यंत. हे तर झालं आता स्लायसिंग बद्दल, आता सबसेटिंग पाहू काय, तर आतापर्यंत आपलं इंडेक्स पाहून झालं होतं भाऊ, तर आता काय करू आपण सगळं भाऊ बंधू जे पण बहिणी भगिनी जे पण असतील माझ्या, तर इंडेक्सिंग पाहून झालं होतं, आता भाऊ आपण सबसेटिंग काय असते, सबसेटिंग म्हणजे काय करा, मी एक अरे एक मॅट्रेसेस तयार केलं अरेचा इस्तेमाल करून, एनपी डॉट अरेचा इस्तेमाल करून रॅन्डम इंटीजर घेतलं मी, कंट्रोल झेड करतो इथं काही सुटलं, हा ठीक आहे, 10 पासून 100 पर्यंत चे आकडे पाहिजे मला, फक्त आकडे 15 पाहिजे हो, 15 म्हणजे, पण त्याला मी सरळ सरळ रिशेप केलं, रिशेप केलं म्हणजे 3 5 3 15 होतात, 15 एलिमेंट आणि 15 आकडे पाहिजे, मग बरोबर भाग जाते तर बरोबर ते मॅट्रेसेस बनवणार, बरोबर आहे, म्हणजे 3 रोज 5 कॉलम पाहिजे असं म्हणणं आहे मग, तर मग त्या मॅट्रेसेसले मी या सेकंड लाईन मध्ये काय केलं प्रिंट केलं, ठीक आहे आता प्रिंट करतो पाच, प्रिंट झालं ठीक आहे, 3 रोज बनले आणि 5 कॉलम बनले, बरोबर आहे, आता मी काय करणार पालक शिरे, आता या खालच्या लाईन मध्ये काय म्हटलं मी प्रिंट करा असे एलिमेंट ग्रेटर दॅन 15, म्हणजे असेच एलिमेंट प्रिंट करा ते ग्रेटर दॅन 15 आहेत, तर बाकी एलिमेंट काय होतील मग गायब होतील का असं वाटतं का तुम्हाला, अरे नाही ना बे डोंबळे हो ते बुलियन देईन आपल्याला असं मला वाटत आहे, तर पाहू आपण मी सिम्पली रन करतोय पा, पण नाही येणं काय येणं सरळ सरळ लिस्ट दिली आपल्याला, या मॅट्रिक्स मध्ये जे पण एलिमेंट 50 वर आहेत त्या सगळ्यांची त्याने एक लिस्ट बनवली, ती लिस्ट आपल्याला देऊन दिली, समजलं, हे फंक्शन कधी येते ग्रेटर दॅन लेस दॅन हे समोर पण आहे, तुम्हाला सांगतो मी ते सगळे बुलियन व्हॅल्यू पण प्रिंट करते आधी वर पण पाहिलेले आहे आपण, पण इथं ते सिम्पली काय करते मॅट फंक्शन, मॅट फंक्शन मधलं आपण जे मॅट मॅट्रेसेस बनवलेलं आहे मॅट 2D मॅट्रेसेस बनवलं ना 3 रो 5 कॉलम, तर त्यातले फक्त जे पण ग्रेटर दॅन 50 वेळेला ते सगळं प्रिंट करते, ठीक आहे हे झालं सबसेटिंग, आता काय म्हणणं आपलं स्लायसिंग पाहू आपण,
स्लाइसिंग तो महत्वाचा कॉन्सेप्ट आहे, स्लाइसिंग लक्ष द्यायचं इथं म्हणजे फार महत्वाचं, म्हणजे फार अरे भाडे वेळे जास्त होगा आपण म्हणजे तर व्हिडिओ मध्ये आवाज येतो ना अंदाज घरी भांडे वगैरे घेऊन चाललो म्हणून तर आपलं स्लाइसिंग मध्ये पाहू आपण. स्लाइसिंग मधनं काय म्हणणं इथं पहा लक्ष द्या की बा एक मॅट्रेसेस बनवला मी ठीक आहे, याच्यामध्ये सांग बघ किती बाय किती मॅट्रेसेस अशी ना एक दोन तीन, तीन रो हा तीन कॉलम दिसू राहिले प्रत्येक एलिमेंट, तर हा ओरिजिनल मॅट्रिक्स तीन बाय तीन रो तीन कॉलमचा अशी नाही, तीन रो तीन कॉलमचा मॅट्रिक्स बनलाय अकरा बारा तेरा पाहिजे तिथे. आता मी काय म्हणतो की मला स्लाइसिंग करायची आहे, स्लाइसिंग करायची म्हणजे काय एक ऑब्जेक्ट बनव एक व्हेरिएबल बनवलं फिजिकल टू मॅट. आता मी काय म्हटलं इथं कॉलन टू कॉमा कॉलन टू म्हणजे मला काय म्हणणं की तुम्हाला माहिती हा असते झिरो नंबरचा रो कॉलम, हा असते फर्स्ट नंबरचा कॉलम, हा असते सेकंड नंबरचा कॉलम, त्याच प्रकारे रो पण हा पण झिरो आहे, हा वन आहे, हा टू आहे. आपलं काय म्हणणं आहे की बा हे जे पहिले कॉमाचे जे पहिली व्हॅल्यू असते ही सगळे रो डिफाईन करत असते, म्हणजे या रो पासून ते या रो पर्यंत पाहिजे असं आपलं म्हणणं आहे, बरोबर आहे? एवढं तुम्हाला समजलं. आणि कॉमाच्या नंतर जे आपण डिफाईन करत असतो कॉलम देऊन, ह्याचं काय म्हणणं असतं की या कॉलम पासून ते या कॉलम पर्यंत, तर इथं आपण रिकामा सोडलेला आहे, रिकामा सोडलेला आहे म्हणजे ते झिरो पासूनच घेते आणि शेवटचा जो हे आहे एल ते निग्लेक्ट करते म्हणजे याच्या आधीचा व्हॅल्यू घेते, म्हणजे इथं काय प्रिमिनंट आपला फक्त झिरो नंबरचा रो आणि पहिला नंबरचा रो सेकंड नंबरचा रो प्रिंट होणार नाही. इथं काय प्रिंट होईल झिरो नंबरचा कॉलम आणि फर्स्ट नंबरचा कॉलम, सेकंड नंबरचा होणार नाही कालपर्यंत, तोपर्यंतच तो प्रिंट होते, शेवटचा हा नंबरचा कॉलम प्रिंट होत नाही. ठीक आहे, तर आपलं म्हणणं काय आलं की बा हे पहिले चार एलिमेंट दिसू द्या, या तिसऱ्या या दुसऱ्या रो मधले जे पण आहेत रो किंवा कॉलम याच्यातले एक पण एलिमेंट आपल्याला दिसणार नाही. तर पाहा मी प्रिंट करतो झालं अकरा बारा एकवीस बावीस असं असतं. चेंज द स्लाइस मॅट्रिक्स, आता काय करू आपण हे चेंज केलेलं मॅट स्लाइस ऑब्जेक्ट बनवलं, याला काय करू चेंज करू झिरो कॉमा झिरो. आता याचा जो नंबर आहे झिरो कॉमा झिरो हा इंडेक्स नंबर आहे अकराचा, अकराचा इंडेक्स नंबर आहे, झिरो रो झिरो कॉलम वर हा इंडेक्स नंबर आहे ना, याला काय करू हजार व्हॅल्यू असाइन केलेली आपण सरळ सर या फंक्शन यूज करू, हजार व्हॅल्यू असाइन केली, बरोबर आहे? हजार व्हॅल्यू असाइन केली, चार्जिंग बंद करून दिली, चार्जिंग झाली ठीक आहे, प्रिंट पण झाली ती व्हॅल्यू हजार व्हॅल्यू त्याला असाइन झाली ओरिजिनल मॅट्रिक्सला. आता मी काय म्हणतो बट द ओरिजिनल मॅट्रिक्स हू आय गॉट इट चेंज टू, जर तो ओरिजिनल मॅट्रिक्स पण चेंज झाला असेल का असं वाटतं का तुम्हाला? हा जो रिस्ट डिफाईन केला मी स्टार्टिंगले स्लाइसिंगले हा चेंज झाला असेल का, हा असं का असं असेल का चेंज झाला असेल काय वाटतं तुम्हाला? सरळ सरळ पाहून घ्या चेंज होते का झाला म्हणजे चेंज, म्हणजे हे फंक्शन काय करते आपण ओरिजिनल व्हॅल्यू जिथं असाइन केलेली आहे त्याच्यात जाऊन त्यावर उत्तर करते, ज्यावर उत्तर करते म्हणजे त्या व्हॅल्यूला जाऊन पण चेंज करते त्याच्या मेमरी लोकेशन मध्ये जाऊन तिथे जागी नवीन व्हॅल्यू टाक पुट करून देते असं असं आहे भाऊ. ते असे नवीन नवीन कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला समजणार हळूहळू, काही झोल खायचा नाही मी होतोपर्यंत. चालू द्या आपल्याला मराठीत एक नंबर तुम्हाला समजून सांगणार, लाईक बी करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा, सबस्क्राईब बिस्क्राईब फार कमी असतात आपले आजकाल ठीक आहे, सोपं सोपं आहे एक नंबर समजून सांगणार. आता मी काय करणार पहा लाईन वाचावरच लिटल डिफरंट वे टू क्रिएट अ कॉपी ऑफ अ स्लाइस मॅट्रिक्स किंवा इथं एक्सडी झाला इथं सीडी पाहिजे ना ठीक आहे. स्लाइस मॅट्रिक्स एक मॅट्रिक्स बनवला सरळ सरळ आणि त्याला प्रिंट केलं मी सरळ सरळ, बाकी काही नाही केलं इथं जास्त काही झोळ खायचं नाही. आता मी काय करणार सेम वरचं जसं आहे तसंच याला आपण स्लाइस करणार अकरा बारा एकवीस बावीस प्रिंट करणार. आता मी काय करणार चेंज करणार झिरो बारा झिरो सेम हजार माय स्लाइस हजार प्रिंट हजार. आता काय झालं चेंज झालं का इथं ओरिजिनल मॅट्रिक्स चेंज झाला का? नो चेंज इन दिस टाइम, या टाइमला काही चेंज नाही झाला. सांगा काउंट चेंज नाही झाला सांगा ना अबे हे चेंज काउंट नाही झाला सांगू का? कारण इथं आपण कोणतं फंक्शन युज केलं एनपी डॉट अरे मॅट्रेसेस डॉट मॅट हे फंक्शन युज केलं. वर काय केलं ते युज एनपी डॉट अरे हे होतं अरे अरे पासून आपण मॅट केलं ठीक आहे. इथं काय केलं आपण फक्त स्लाइसिंग केली बरोबर आहे, इथं फक्त आपण स्लाइस केलं स्लाइस केलं मग व्हॅल्यू तर स्लाइस मधल्या प्रिंट केल्या. पण इथं काय केलं आपण आपण एक मॅट्रिसेस बनवला ठीक आहे एक मॅट्रिक्स बनवला नंतर काय केलं पण अरेचा इस्तेमाल करून फक्त ठीक आहे सेम मॅट्रिक्स बनवलं बाकी काही नाही केलं सेम दिसलं तसं. इथं काय केलं पण त्या मॅट्रेसेसले इथं वेगळं इंडेक्स इंडेक्सिंग केलं
बरोबर आहे, वेगळं स्लायसिंग केलं, सॉरी इंडेक्सिंग नाही म्हणतात, याला स्लायसिंग म्हणतात. ते वरच्या मॅट्रिक्सले आपण स्लायसिंग केलं आणि त्या स्लायसिंग पासून एक डबल एक माय मॅट स्लाइस, एक नवीन ऑब्जेक्ट, एक नवीन व्हेरिएबल म्हणून, एक नवीन म्हणून हे मॅट हे बनवला, अरे बनवला, बरोबर आहे. आणि ह्या अरेच्या व्हॅल्यू जर आपण चेंज करतो म्हटलं तर ह्या अरेच्या व्हॅल्यू आपण जर 1000 चेंज केली, बरोबर आहे, ही व्हॅल्यू 1000 या अरेची चेंज होईल मॅट स्लाइसची, या मेन मॅटची होणार नाही, कारण इथं असाइन केलेली व्हॅल्यू नवीन बनवला आपण इथं वापरून. नोटीस द एनपी अरे कमांड टू क्रिएट अ न्यू अरे नॉट जस्ट स्लाइसिंग. इथं आपण फक्त स्लाइसिंगच नाही करत, इथं काय करत आपण न्यू अरे क्रिएट करत, जुन्या अरेचा जुन्या अरेले स्लाइसिंग करून नवीन अरे तयार करत आहोत म्हणून. समजलं? म्हणजे जी व्हॅल्यू आपण चेंज करू समोर इथं, ती नवीन अरेची व्हॅल्यू चेंज होईल, जुन्या अरेची होईल का? नाही. असं असते समोरच्या व्हिडिओमध्ये युनिव्हर्सल फंक्शन वगैरे बघू आपण. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.